जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेला संभाजीनगर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये तपासणीमध्ये 20% तर मेडिसिनमध्ये 10% सूट देण्यात येणार आहे. जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था रुग्णवाहिका जिल्हाध्यक्ष जावेद भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाईफलाईन संभाजीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉक्टर बांगर साहेबांनी संस्थेच्या नोंदणीकृत सभासदांना व त्यांच्या कुटुंबियांना उपचार व इतर तपासण्यांमध्ये विशेष 20% सूट देऊन मेडिसिनमध्ये सुद्धा 10% सूट जाहीर करण्यात आली आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय हळणोर, प्रदेश उपाध्यक्ष निखिल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख रमेश कोलते, नियोजन प्रमुख महाराष्ट्र राज्य रवींद्र शेळके, मराठवाडा संपर्क प्रमुख अर्जुन राठोड, प्रवासी रिक्षा जिल्हाध्यक्ष सोनोन यांना, जिल्हा सचिव प्रवासी दिलीप जयस्वाल, शहर अध्यक्ष गायकवाड मामा, MTDC अध्यक्ष बाळू अवसरमल, इतर आदी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. मराठवाड न्यूज मीडिया संभाजीनगर औरंगाबाद, प्रतिनिधी रवींद्र सुरडकर. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य. आज आमच्या संस्थेचे अंबुलन्स जिल्हा अध्यक्ष जावेद भाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाईफलाईन केअर हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबिर हे मोफत आयोजित केलेलं आहे. आणि ह्या हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर बांगर साहेब यांनी संस्थेचे जे नोंदित सदस्य आहेत त्यांना विशेष सवलत देण्याची जाहीर केलेलं आहे. आणि इथल्या डॉक्टर मॅडम, काय नाव मॅडमचं नाव? सुप्रियाताई. ह्या महिला डॉक्टर आहेत. त्यांनं एक अशी घोषणा केली की जे आपले संस्थेचे ड्रायव्हर बांग आहेत त्यांना जर मुलगी झाली तर मग ते डिलिव्हरी सीझर असो किंवा नॉर्मल असो त्यांना 50% डिस्काउंट देण्यात येणार आहे. तर संबंधित डॉक्टर आणि डॉक्टर मॅडम या दोघांचेही मी संजय हाणूर विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष अँबुलन्सचे जावेद भाई यांच्या वाढदिवसानिमित्त आज लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये जो कार्यक्रम घेण्यात आला त्यांनी या ठिकाणी अजून एक महत्वाची घोषणा केली डॉक्टर बांगर साहेबांनी की 19 जानेवारी रोजी होणारा कार्यक्रम जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन या दिवशी त्यांची संपूर्ण टीम जे काही रक्त आरोग्य तपासणी असेल ती त्यांच्यातर्फे मोफत करण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलंय. त्यांच्या आपल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था जय संघर्ष यांच्या वतीनं त्यांच्या सगळ्यांचे व त्यांच्या टीमचे आभार मानतो. जावेद भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय संघर्ष.